मुतळा तालुका हा सततचा अवर्षणग्रस्त तालुका आहे. आत्महत्येचा कलंक या तालुक्याला प्रचंड प्रमाणात लागलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीच्या तोट्यापैकी आपला जीव गमावला, आपल्या परिवाराचे संसार त्यांनी उद्ध्वस्त त्यांनी झालेत. आणि म्हणून मागच्या वर्षी हा अटल भूजल योजनेमध्ये 56 तालुक्यामध्ये अमरावती विभागात एक नंबरवर हा बसलेला अटल भूजल तालुक्यातला हा मुतळा तालुका आहे. आणि म्हणून आमदार झाल्यापासून 2 वर्ष कोरोनात जरी गेली असली तरी उर्वरित काळामध्ये या मुतळा तालुक्यातल्या जेवढ्या नद्या असतील त्या नद्यावर ब्रिज कम बंधारा असेल, बंधारा असेल, सिंचन तलाव असेल, पाझर तलाव असेल, कोल्हापुरी बंदर असेल, काय काय आपल्याला करता येऊ शकते की जेणेकरून हा दुष्काळाचा कलंक आपल्या या ठिकाणी मिटवता येईल. आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आज 3 सिमेंट बांधाऱ्यांचं लोकार्पण आणि जलपूजन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. पुढे देखील आता या ही जे आम्ही ज्या ठिकाणचे आम्ही आज पूजन केलं, जवळपास 4 किलोमीटरचं पाणी या ठिकाणी या बांधाऱ्याच्या माध्यमातून थांबणार आहे, जेणेकरून 4 किलोमीटरच्या आजूबाजूला असणाऱ्या 5 ते 6 किलोमीटरच्या अंतर्गत जेवढे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याच्या शेतीकरता सिंचनाचा फायदा या पाण्याचा होणार आहे. आणि जेणेकरून त्यांची पिकं सुकणार नाही. वरून राजा एखाद्या वेळेस रुसला तरी या पाण्याच्या माध्यमातून आपली जशी आम्ही लेकराला जोपासतो तसे पिकाला शेतकरी जोपासतो, ती पिकं त्यांना जोपासता येतील. आणि एक आर्थिक समृद्धी एका पिकावर चालणारा हा मुतळा तालुका आता खरीपाचा रब्बीवर पण येईल आणि उन्हाळी पिकावर पण येईल. आणि 3-3 पिकं जर शेतकऱ्यांना जर घेता आली तर निश्चितपणे आर्थिक समृद्धी त्याच्या परिवारामध्ये या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून मागच्या वर्षी 16 कोटी रुपयाची ही कामं, ज्याच्यामध्ये जवळपास 13 सिमेंट ब्लॉक बंधारे आहेत आणि आता 40 कोटीपर्यंत आम्ही आणले, ज्याच्यामध्ये आणखी काहीतरी 17-18 बंधारे त्याच्यामध्ये आहेत. वर्षा तालुक्यातले 3 तलाव आहेत. आता खाली मूर्तीचा तलाव देखील आम्ही बांधण्याच्या तयारीमध्ये आहोत. हरमोड धरणाची उंची 50 सेंटरने वाचवणार आहे, ज्याच्यामुळे जवळपास 500 एकर जमीन पाण्याखाली येणार. पलडकचं वाया जाणारं पाणी 40% पाणी मी नळगंगा धरणात निघून आलो आणि 40% पाणी मी धामगाव देशमुखमध्ये नेणार, जेणेकरून तिथे देखील 1-1.5 हजार हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल, ती धरणं कोरडी होणार नाहीत. आणि बोधवड उत्साह सिंचनच्या जवळपास 44 गावांचा पाण्याचा जो प्रश्न आहे, ते गावं सातत्यानं दुष्काळग्रस्त असतात. या महिन्यामध्ये मी त्या कामाची सुरुवात करून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना या ठिकाणी आणून याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये त्या कामाला सुरुवात करणार आहे, जेणेकरून तो जेवढा आमचा पट्टा बंजर पट्टा आहे हा बंजर पट्टा 100% सुजलाम सुफलाम होईल. मला खात्री आहे, विश्वास आहे आणि मी त्या मार्गाने मार्गक्रमण करत आहे. हे जर मला करता आलं तर मोतळा तालुक्यातली इंच जमीन मी पाण्याखाली आणेल आणि माझ्या शेतकऱ्यांचे प्राण त्या ठिकाणी आत्महत्येपासून वाचवेल. एवढंच मला या ठिकाणची अपेक्षा आहे की काही झालं तर माझ्या शेतकऱ्याने आत्महत्या करू नये आणि त्याच्या घरातलं 18 विश्व जे दारिद्र्य कायमचं असतं हे संपलं पाहिजे आणि आर्थिक समृद्धी त्याच्या घरामध्ये आली पाहिजे. हीच या कामाच्या निमित्तानं पूर्ण झालं मी अपेक्षा करणार आहे. धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या माध्यमातून जे बंधारे झाले या बंधाऱ्यापासून आम्हा शेतकऱ्यांना भरपूर फायदा झाला. एक पिकाच्या ऐवजी आम्ही 4 पिकं घेऊन राहिलो, 3 पिकं घेऊन राहिलो, भाजीपाला व्यवसाय करून राहिलो. या व्यवसायामध्ये आम्हाला भरपूर नफा आहे, आमच्या शेतीला पूरक पाणी मिळते.